नमस्कार, मी विद्या दक्ष। फास्ट अपडेट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूया काही फास्ट अपडेट। भारत न्यूझीलंड चौथ्या एक दिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव। भारताला 92 धावांवर खुंडा आल्यानंतर न्यूझीलंड ने मिळवला 8 गड्यांनी विजय। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा। शिक्षक संघटनांद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला उठावा मोर्चा। नाशकात स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणी अडचणीत। प्रोजेक्ट गोदा गावठाण विकासासारख्या स्मार्ट प्रकल्पांसाठी प्राकलन दरापेक्षा 60% जादा दराच्या निविदा मिळाल्यानं अडचणी निर्माण झाल्यात। अण्णा हजारेंच्या सुरू केलेल्या उपोषणाला कोपर गावातून आंदोलन सुरू करून पाठिंबा। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, याचे आंदोलन सुरूच। महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर राजकीय सदस्य नियुक्ती बंदी करण्यात आली आहे। अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत डिसेंबर मध्ये पत्रक प्राप्त झालेलं असताना त्यावर अद्याप कसल्याही हालचाली दिसून येत नाहीत। करवाढ सरसकट रद्द नाहीच याचे दिले आयुक्त कवेंनी संकेत। पालिकेचा आस्थापना खर्चच भागत नसल्यानं ही सरसकट करवाढ रद्द करणं शक्य नसून याबाबत फेब्रुवारीत फैसला होणार असल्याचं त्यांनी म्हटल्याचं बोललं जात आहे। मनमाड ते नाशिक लोकल सेवा सुरू करण्याचे संकेत। दिवसातून होणार 7 ते 8 फेऱ्या। भुसावळ इगतपुरी रेल्वे लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार असल्याचंही बोललं जात आहे। दक्ष पोलीस न्यूजच्या फास्ट अपडेट मध्ये आपण इथेच थांबतोय। अशा फास्ट अपडेट साठी बघत रहा दक्ष फास्ट अपडेट। सज्जनांचा सन्मान, भ्रष्टाचाराचा कदनकाळ।